प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोनामुळे सगळे जग लॉकडाऊन झाले, सगळी अर्थव्यवस्थाच कोलमडली, 3 महिने झाले सगळे ठप्प होते। केंद्र सरकार राज्य सरकारने निर्णय घेतले, काही अटी शर्ती शिथिल करून आता कोरोना बरोबरच जगायचे आहे असे सांगून काही उद्योग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली। त्यात ठप्प झालेली मायानगरी सिनेमा, घराघरात सुरू असलेल्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांचे कामही ठप्प झाले होते। त्यांना हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी अटी शिथिल करून कामे सुरू करण्यात येणार असल्याचे समजते आणि धावपळही सुरू असल्याचे दिसते। पिंपरी चिंचवडमधील विविध वाहिन्यांवर काम केलेल्या अशाच एक गायक व कलाकार सायली राजहन सांभारे यांच्याशी चर्चा केली आहे आमचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहुयात। कोरोना आला आणि पूर्ण जग लॉकडाऊन झालं, सगळ्या लॉकडाऊन बरोबरच सिनेसृष्टी आणि घराघरात टीव्हीवर दिसणाऱ्या मालिका यांचे चित्रक्रम बंद झालं आणि आता रिपीट टेलिकास्ट पाहावे लागतात। आणि या 2.5 महिन्यानंतर एक छोटीशी आनंदाची बातमी येते की आता पुन्हा काही अटी शिथिल करून सरकार या मालिकांना परत शूटिंग सुरू करण्याची परवानगी देत आहे आणि आता ह्या मालिका सुरू होण्याच्या मार्गावर असून पिंपरी चिंचवडमधील काही कलाकार मुंबईला जाण्याच्या तयारी करत आहेत आणि लगभग सुरू या पर पिंपरी चिंचवडमधील एक कलाकार सायली राजहंस सांभारे हे आहेत। आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत, कशा पद्धतीने त्यांनी हे लॉकडाऊनमधील काही जो वेळ आहे तो घरात त्यांना लॉकडाऊनमुळे खडावा लागला आणि आता परत चैतन्यदायी वातावरणात आता ते मालिका लगभग सुरू झाली, त्याविषयी आपण बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आता मालिका सुरू होताना लॉकडाऊन काळात तुम्ही पूर्ण 1-3 महिने घरात बसून काढले, आता काय सांगाल? सर्वप्रथम आपला आवाज च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। इतके दिवस आपण बघतोय की लॉकडाऊन सुरू आहे, जवळपास 3 महिने आपण सर्वजण खर तर घरी आहोत आणि कलाकार तर पूर्ण बांधले गेले असं आपल्याला म्हणता येईल, पण आता लवकरच शूटिंग सुरू होत आहे त्यामुळे सगळ्याच कलाकार मंडळींमध्ये आमच्यात एक चैतन्याचं वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांची हळूहळू आता तयारी सुरू झाली आहे, एक एक आता प्रोजेक्ट सुरू होतील, त्यामुळे प्रत्येक जण तयारीला लागलाय। मग ते स्वतःकडे लक्ष देणं असेल किंवा नवीन काम शोधण्यासाठीची तयारी असेल, अशी वेगवेगळी लगभग सगळ्याच कलाकार मंडळींची सुरू झाली आणि माझीही सुरू झालीये, त्यामुळे खूप उत्साहाचं वातावरण आहे आमच्यामध्ये आणि आता लवकरच मजा येईल, शूटिंग कधी एकदा सुरू होत आहे याची आम्ही खर तर वाट बघतोय। आता तू या कुठल्या कुठल्या मालिकेमध्ये काम केलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना तू सांग आणि आता या लॉकडाऊन काळामध्ये तू काय केलं आणि तुला तुझ्या कुटुंबाकडून कशी साथ मिळाली? एक कलाकार म्हणून खर तर गरजेचं असतं की वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की खूप छान छान भूमिका मला साकारायला मिळाल्या। म्हणजे झी मराठीवरील खूप प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी यामध्ये साक्षात शिवकन्या राजकुंवर शिर्के ही भूमिका मला साकारायला मिळाली। कलर्स मराठीवर आता तू माझा सांगाती ही मालिका पुन्हा दाखवली जातीये, जवळपास 4-4.5 वर्ष ती मालिका सुरू होती, त्यामध्ये देवी रुक्मिणी मी साकारली आणि स्टार प्रवाहवर आता नुकतीच माझी मालिका आता नवीन आलेली आहे आणि ती सुरू झालेली आहे सहकुटुंब सहपरिवार, की ज्यामध्ये कविता ही मी भूमिका साकारतीये। खर तर 10-12 एपिसोड टेलिकास्ट झाले आणि लगेच लॉकडाऊन खर तर लागलं आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्याचे रिपीट टेलिकास्ट सगळे एपिसोड दाखवले गेले, त्यामुळे नुकतीच सुरू झाली मालिका आणि आता खरंच मी खूप वाट बघतीये की केव्हा एकदा शूटिंग सुरू होईल आणि पुन्हा आम्ही सगळे कलाकार मंडळी तुमच्या भेटीला येऊ, तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहोत, भेटू लवकरच। त्यामुळे आणि आता लॉकडाऊनच्या काळात घरचं म्हणलं तर घरच्यांनी खूप सपोर्ट केला, कारण आता काम नसताना पण एक कुठेही नकारात्मक वातावरण तयार होऊ नये यासाठी सुद्धा खूप घरच्यांनी काळजी घेतली। सगळ्याच खरं तर कलाकार मंडळींच्या
जे घरी वातावरण आहे ते खरतर प्रत्येकाने खूप पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न केला, मग स्वतःला गुंतवणं असेल काही कामांमध्ये, स्वतःला व्यग्र ठेवणं असेल, मग लिखाण वाचन किंवा स्वतःच्या तब्येतीकडे, मग तो व्यायाम असेल, अशा पद्धतीने लक्ष देणं असेल, तर त्या पद्धतीने मी सुद्धा स्वतःकडे लक्ष दिलं आणि त्यासाठी नक्कीच माझ्या घरच्यांचा, माझे पती कौस्तुभ यांचा खूप सपोर्ट मिळाला, माझा मुलगा छोटा राघव, तर त्यांनी सुद्धा खूप मजा घेत मला मदत केली. हा आई, आज व्यायाम चुकवायचा नाही, आजचा व्यायाम केलाच पाहिजे, किंवा रोज मी करतेय की नाही, रोजचा माझा डाएट मी फॉलो करतेय की नाही, हे सुद्धा अगदी त्यांनी खूप छान बघितलं आणि मला सपोर्ट केला त्यासाठी. कोरोना हा खूप वाढलेला आहे आणि त्या कोरोनाच्या या महाभयंकर याच्यावरती तू, तुमचं प्रोडक्शन हाऊस किंवा तुम्ही कशी काळजी घेता, काय सांगशील? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरंच खूप काळजी घेणं गरजेचंच आहे, कारण तो ज्या पद्धतीने आता वाढत चाललाय आणि आता असं झालंय की ते पण थांबवू तर नाही शकत आहे त्याचं वाढणं, पण हा स्वतःला होणार नाही यासाठी नक्कीच काळजी आपण घेऊ शकतो आणि घेतलीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे प्रोडक्शन सुद्धा किंवा चॅनल कडून सुद्धा आम्हाला काही सूचना आलेल्या आहेत, नियम आलेले आहेत की जे खूप कडकरित्या पाळले जाणार आहेत. म्हणजे आता सुद्धा आमची लगबग सुरू झाली आहे छान शूटिंगला जायचं म्हणून, की प्रत्येक जण त्याची तयारी करतोय वेगवेगळ्या पद्धतीने. जसं तुम्ही मगाशी विचारलं, मी अशी छान ही खरेदी सुद्धा केलेली आहे, छान छान नवीन नवीन काही आवडीचे कपडे छान घेऊन आली की आता तिकडे गेल्यावर ते छान घालता येतील म्हणून. तर त्याच पद्धतीने प्रोडक्शनकडून आम्हाला खूप कडक नियम सूचना आलेल्या आहेत की सारखं थोड्या थोड्या वेळाने सॅनिटायझरनी हात स्वच्छ करणं गरजेचं आहे, किंवा शक्यतो कलाकारांनी हेअरस्टाईल असेल, मेकअप असेल, तो ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी खरं तर घरातून तो करून यावा, किंवा शक्यतो आता माझं जे कॅरेक्टर आहे सहकुटुंब सहपरिवार आमचं फ्रेंड्स प्रोडक्शन, तर त्यांनी अगदी काटेकोरपणे सांगितलं की शक्यतो बाहेरून मागवण्यापेक्षा तुमचा अगदी डबा सुद्धा तुम्ही, तुमचा जो काही डायट असेल त्यानुसार तुम्ही फॉलो करत तो तुमचा तुम्ही घेऊन या. का तर उगाच बाहेरून नक्कीच काळजी घेतलीच जाते की आमच्यासाठी जेवण मागवलेलं असतंच कलाकारांसाठी, पण एकूण मुंबईतली परिस्थिती बघता जितकी काळजी घेता येईल तितकं प्रोडक्शन घेताय. पूर्ण सेट सॅनिटाईज केला जातोय, करणार आहेत, कपडे त्या पद्धतीने निर्जंतुकीकरण त्याचं केलं जाणार आहे, पण कलाकारांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं तसं मेकअप असेल, हेअरस्टाईल असेल, किंवा स्वतःचे कपडे सुद्धा जर शक्य असेल की सहज घरातून आपला पण कॅरी करणं शक्य आहे तर तेही आम्ही करणार आहोत. आणि पूर्णपणे आमची काळजी की आम्हाला काही होऊ नये यासाठी मग इथे डॉक्टर नेमणं असेल, किंवा अगदी रोजचं आमचं तापमान सुद्धा चेक केलं जाईल प्रत्येकाचं सेटवर येताना सुद्धा, इतकं या पद्धतीने प्रोडक्शन, प्रत्येक चॅनल, ती टीम, हे सगळ्या पूर्ण टीमची काळजी घेणार आहेत. त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीने सगळे शासनाने जे काही नियम सांगितलेत किंवा जे येतील तर त्यानुसार शूटिंग सुरू होईल आणि आम्ही सगळे काळजी घेऊ, त्या पद्धतीनेच शूटिंग करू आणि काम सुरू करू. राजमाताची जवळची पुण्यतिथी आहे, तू एक गायक आहेस आणि कलाकार आहेस, काय तू शुभेच्छा देशील आणि आपला आवडच्या प्रेक्षकांसाठी थोडीशी तुझी गायनाची पण झलक? खर तर राष्ट्र जननी जिनी एका लेकराला छत्रपती होण्यासाठी ती स्वप्न दाखवली, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, ते साकार करण्यासाठी त्याला तयार केलं, अशा जननी ही पुण्यतिथी आहे. माझे खूप 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 माझ्याकडून शतशः माझं नमन. आणि मी इतकंच म्हणेन की प्रत्येक मातेनी, प्रत्येक स्त्रीनी ते जे गुण आहेत जिजाऊ साहेबांचे ते अंगीकारायचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतः ते बाणवले पाहिजेत आणि स्वतःला तसं घडवलं पाहिजे. आणि म्हणूनच छान सुरांमधून मी स्वरांजली अर्पून
आपला आवाज आणि आपली सखी च्या सर्व प्रेक्षकांना मी शुभेच्छा देते आणि आजचा शेवट छान आपण सुरांनी करू. उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आण्या, नाही घेणार बघ दादा कुणा परायाचा वारा. उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज.